स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळेजण? आज खूप उत्साहाने स्वागत केलं. रोज तुम्हाला तेच कंटाळवाणं सगळं ऐकायला भेटतं. तब्येत बरी नाही मूव ऑन करायचं आहे मला या सगळ्यापासून, कारण हे तब्येत बरी नाही हा काय आलो मॅडम आमची, हे काय सातच सोडत नाही आहे माझी तब्येत. पण जाऊ दे, आता हे विसरून जायचं आहे. मला खूप कंटाळा आला आहे या गोष्टीचा, मला की बरं नाही. तर आता थोडंसं या बरं नाहीतून बाहेर निघूयात आणि चला बोलूयात. म्हणलं थोडंसं खूप दिवस झाले आपण बोललेलो नाही आहेत थोडंफार. आणि गाईज, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब का नाही करत आहे मला हे कळत नाही आहे. काय चुकतं आहे माझं तुम्ही मला सांगा. आणि का मला तुम्ही छोट्या यूट्यूबरला सपोर्ट नाही करत, का? मग तुम्ही कसं आम्ही म्हणजे कसं पुढे जाणार, कसं आम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळणार तुम्ही मला सांगा. गाईज कुठे चुकत आहे, काय होत आहे ते पण आम्हाला सांगा, हा का नाही. हे बघा आमच्या दोघींची कसरत, खरंच हॅट्स ऑफ आहे त्या आयांना ज्यांचे 3-4 मुलं असतात आणि त्यांनी कसं सांभाळला असं मला हेच कळत नाही. मला तर बस एकच बात झाला असं वाटतंय मला, कारण खूप म्हणजे खूप अति म्हणजे बेजार करून ठेवलंय. म्हणजे आपल्याला कुठे जायला फुरसत नसते, कुठं जायला म्हणलं की ह्यांचा विचार करावा लागतो. आणि वडील लोक तर घेत नाही, तुमच्याकडंच राहू दे, तुम्हीच काय ते सांभाळा, तुम्ही खावा पण प्या पण आणि सांभाळा पण, आम्ही कमाई करून आणतो, तुम्ही सगळं करा. हे असं झालं आहे माझ्या आयुष्यात, तर माझ्या आयुष्यात असं झालं आहे. आणि असं कोणकोण नवीन मोम आले ना, म्हणजे नवीन मम्मी आले ना, तर मी त्यांना विचारत चालले, मग तुमचा अनुभव कसा आहे, तुमची मुलगी सतवते का, तुमचं मुलगी असे करते का, मग ते करते का, असं करते का, सगळं विचारत असते मी. आणि ही काय काय खाते, काय काय म्हणजे हेच आता आयातचे प्रश्न आपण हेच विचारणार ना, आहे का नाही. म्हणजे ती काय काय ॲक्टिव्हिटी करते, ती काय काय करते, हे सगळं विचारते मी. आणि अनुची मैत्रीण तर तुम्हाला माहिती आहे, ते तर ती वेगळीच केस आहे, ती फक्त दूध पिते, दुसरं काय खात नाही. आणि अनु आमची मॅडम आता काय झालं आहे, जे तिला खाऊ बनवतो ना ते पण ती तेच खाते, दुसरं खातच नाही. आता हे एक पॉईंट आहे माझा, का खात नसेल तुम्ही मला सांगा. आणि हे बघा, हे खेळत बसली आता इकडं जाती, मला दाखवते तिकडं थांबती थोडा वेळ, असं खाली मुंडी करून थांबती आणि परत तिकडं जाऊन थांबते. ही करती कसं काय आलो, दार लावूनच ठेवावं लागते, नाहीतर दार जर उघडलं तर बाहेर जाते दुसऱ्यांच्या घरात. आणि इथले आमचे लोक लय खवचटे खरंच, म्हणजे त्यांना आवडत नाही की बाळ आतमध्ये वगैरे आले ना, मग मला पण आवडत नाही माझ्या लेकीला कुठं पाठवलेलं, मग त्यापेक्षा आपण दार बंद करून बसायचं, नका कुठं जायला, त्यांना आवडत नाही ना, मग आपल्याला पण मला पण तसला खवचटपणा. आणि मी खूप असं ऑब्झर्व केलं आहे बरं का, माझ्या घरी असं समजा पाहुणे आले, मी भुट्या घरातले असते आणि मी 10 वेळा जरी त्यांना विचारलं ना पाणी घ्या तर नाही, म्हणजे तोंडावर तर ते बोलू शकत नाही, नको आम्हाला तुमच्या घरचं पाणी. तर मी फक्त एकच वेळा विचारते, पाणी घ्यायचं का? हा बाबा, त्यांच्या स्वभावानं लगेच कळतं आपल्याला की हा बाबा आपल्या घरचं त्यांना चालतं. आता तुम्ही वाईट अर्थ घेऊ नका माझ्या गोष्टीचा, पण तुमच्याही इथं असं होत असेल. आपण किती त्यांना फोर्स करतो तरी नाही बाबा. मला असे लोक अजिबात आवडत नाही, खरं सांगते. का तुझ्या घरचं पाणी, तुमच्या घरचं पाणी वेगळं, माझ्या घरचं पाणी वेगळं, असं का करत असेल बरं पाहुणे. टॉपिक चेंज, जाऊ दे. तर मग हेच बोलते मी, तर मी सगळ्यांना मी मम्मींना विचारत असते की तुमची मुलगी काय करते, तुमची मुलगी काय करते, हिला काय करायला पाहिजे, मी हिला खेळायला काय पाहिजे. हा आमचा टॉपिक आता असाच असतो, नाहीतर आधी भेटलो तेव्हा कशी आहे, कुठून शॉपिंग केली, कुठून काय केलं. पण आता शॉपिंग विपिंग सगळं विसरा, आता फक्त तिने काय खाल्लं, ती काय खाते, तिला काय घालायला पाहिजे, तिला काय करायला पाहिजे, हेच आमचं चालू राहतं बोललं. हे ना पोरगी लई म्हणजे लई सतवते, बघ झाडू घेऊन कशी आहे. अनु इकडे इकडे ये, नॅपकिन कुठे आहे तुझा, असंच सतवती म्हणजे मला जरा वेळ बसून देत नाही. आणि तुम्ही म्हणताय व्हिडिओ कसे काढायचे तुम्ही मला सांगा. आणि हे कसं आहे, हिला मोबाईल पाहिजे, हिला जर बसवायचं असेल, काम करायचं असेल ना मला, तर हिला मोबाईल लागतो, हिला सॉंग्स वगैरे ऐकवायला, मग मी तिथं काम करून बसते सकाळी. तर तुम्ही विचारू नका, मी असं काम केलेलं आहे ना, इतकं अवघडपणे काम केलं, काय सांगूच नका, लई म्हणजे लई बेजार करून ठेवलं या मला पोरीनी, काय सांगू तुम्हाला.
आणि सगळेजण असे म्हणतात. मी एक पॉईंट म्हणजे खूप ऑब्झर्व केला, मला सगळे असे म्हणतात, मला म्हणतात आणि प्रत्येकाला म्हणत पण असतील की तुला एक लेकराला सांभाळता येत नाही का यार, तुम्ही 2 मिनिटं सांभाळून दाखवा माझ्या पोरीला, तेव्हा मी मानते. हां, दिवसभर तेच 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 तेच, जरा माणूस खूप असं हे होतं ना. हां, पण ठीक आहे, आपली मुलगी आहे, आपण सांभाळतो. आपण जरी किती रांग, आणि मी हे एक ऑब्झर्व केलं आहे, मी आई आहे, जरी मी तिला किती जरी असं मारलं लोटलं पण लगेच लाड येतो, लगेच लाड येतो. आणि असं वाटतं ना, मग 2 मिनिटं असं मी बाहेर नाही करू शकत, तिला लांब नाही ठेवू शकत माझ्यापासून बाहेर गेली. तिला आहेस ना असं मारू वाटतं ना मला. दार लावते, दार नव्हतं लावलं, मोकळं सोडलं होतं म्हणून एवढा आगोपाना झाला. तर बघा, हे असं म्हणजे सारखं 2-2 मिनिटाला असं उठावं लागतं, आणि एक तो असल्यावर आहे ना खूप म्हणजे खूप त्रास होतो. काय सांगावं तुम्हाला, काम पण करा, घर पण सांभाळा, घरातल्या बाहेरच्या गोष्टी पण बघा, आणि मला बाहेरच्या गोष्टी पण बघाव्या लागतात. सगळं सामान वगैरे आणणं, तिला काय हवं नको ते आणणं, त्याच्यामुळं खूपच अवघड जातं. आणि त्याच्यामुळं आहे ना कसं, मम्मी पण घरात नसते, आता तोंडात काय काय घालते काय माहिती. सगळेच सगळेच आजारी पडलेत, पुण्याचं वातावरण का डेंजर झालंय ना, सगळे आजारी पडलेत. चला तर मग गाईज, व्हिडिओ थोडा मोठा होईल आपला. तिकडं काय करते ती बघा, ह्याच्याकडे गेली, जय बाप्पाकडे गेली, इकडे लवकर आमच्या आम्ही बघायचं तुम्हाला, तुम्हाला लई क्यूट वाटेल. आम्ही हो का, कशी दिसते, कशी दिसते आम्ही, नमस्कार करताना, नमस्कार. फ्लाइंग किस दे, अगुबी अगुबी अगुबी. चला तर गाईज, हा ब्लॉग मी अजून तुम्हाला काय काय अनुनी केलं हे नक्की आता तुम्हाला व्हिडिओज वगैरे मी टाकते. तर चला, आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जावा प्लीज, आणि प्लीज सपोर्ट करा आम्हाला. आणि तुमच्याशी बोलून, तुमच्याशी करून खूप मन मोकळं होतं, कारण अप्लाय करायला कोणीच नसतं, घरातले नसतात, नवरा नसतो, नवरा म्हणतो तुझी रोजची किच किच काय असं म्हणतो. मग तुमच्याजवळच मन मोकळं करते आणि खूप छान वाटतं. चला तर गाईज, भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि अनुचे व्हिडिओज पहा आता मी पुढे टाकेन तुम्हाला. चला तर बाय बाय. काय पण करते पोरी, मी इथं बनवते इडली रव्यासाठी. मी घेतला पुलीला मिरच्या आणि इथं शेंगदाणे वाटून घेतलेले आहे, लसूण थोडा का आपण लसूण होता ह्याच्यामध्ये टाकतो. लसूण टाकतो आपण, मिरच्या टाकलेल्या आता ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आपला वाटण झालेला आहे, आपण सगळं मिक्स करून आता इथं तेल टाकणार आहे. Thank you.
माझी चटणी आता झालेली आहे. आता इथं आहे इडलीचं बॅटर. इथं आता माझ्या इडली तयार. चांगली मस्त फुगलेली आहे. लावलं आणि मग